आज सभी भारतवासियों के लिए अभिमान और स्वाभिमान का दिन है, क्योंकि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इन्होंने देश को संविधान अर्पण किया था। इसी उपलक्ष्य में विधान परिषद विपक्ष नेता प्रवीण दरेकर इन्होंने कृतज्ञता अभिवादन करते हुए शहर के संविधान चौक स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया। साथ ही सभी देशवासियों को संविधान दिन की शुभकामनाएं भी दी है। आज आमच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा असा आपल्या देशवासियांसाठी दिवस आहे। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशाला आज संविधान अर्पण केलं आणि म्हणून आज त्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं, बाबासाहेबांना अभिवादन करणं या निमित्तानं देशभर अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत। आणि म्हणून आज मी ही या ठिकाणी आमचे आमदार प्रवीण दटके, महापौर, तसेच आमच्या ढेरेताई आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता अभिवादन व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे। कारण या संविधानाने एवढी ताकद या देशाला दिलेली आहे की प्रत्येक नागरिकाचा हक्क संरक्षित त्या ठिकाणी करण्याची भूमिका या संविधानाने देशाला दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे आज जे आरोप प्रत्यारोप केले जातात, कोणाला काय वाटतं, कोण काय ॲक्शन घेतो, कोण मुस्कटदाबी करतो, ते याच्यात कोणी काही करू शकत नाही। बाबासाहेबांच्या संविधानी एवढं स्पष्ट करून ठेवलं आहे की या देशातील कुठल्याही सर्वसामान्य नागरिकावर सुद्धा, कुठल्याही सत्ताधाऱ्याला, कुणालाही त्या ठिकाणी अन्याय करता येणार नाही एवढी ताकद या ठिकाणी संविधानामध्ये आहे। आणि आज या ठिकाणी संविधान दिन असल्या कारणाने मी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। संविधानाने जे नियम आदर्श चौकटी या ठिकाणी घालून दिलेले आहेत त्याचं पालन आमच्यासारख्या साऱ्या कार्यकर्त्यांनी करणं आवश्यक आहे। पुन्हा एकदा मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो।